महाराष्ट्राची अस्मिता राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ या मातृत्व सिंदखेड राजाचं वैभव आहे आणि ह्या वैभव आता भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे. या शहरातील गडकिल्ले विविध ऐतिहासिक वास्तू अक्षरशः 80% नेस्तनाबूत झालेला आहे. फक्त 20% सध्या शिल्लक राहिलेले आहे. आपला हा पाठीमागचा राजवाडा फक्त केंद्रीय पुरातत्व खात्याच्या किंवा राज्य पुरातत्व खात्याच्या दुर्लक्ष धोरणामुळे 80% या शहरातल्या ऐतिहासिक वस्तू नष्ट झाल्या. 22 तलाव होते, त्यापैकी बरेच तलाव नष्ट झाले आणि मुख्य विषू मुख्य हेतू चांदणी तलावांची भिंत पडली. गेल्या 3 महिन्यापासून आम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला सतत निवेदन देतो, अर्ज विनंती करतो, परंतु त्यांना ऐकू येईना. तसेच या शहराचे ग्रामदैवत प्रभू रामचंद्र जेथे येऊन गेले अशा रामेश्वर मंदिर त्या मंदिराचा पुढची भिंत पडली. आज आम्ही नाईला जाणार. आज आम्ही सर्व शहरवासी येथे जिजामाता राजवाड्यासमोर एक दिवशी धरणे आंदोलन करीत आहे. आमची केंद्रीय पुरातत्व खात्याला राज्य पुरातत्व खात्याला कळकळीची विनंती आहे, जर भविष्यात आपण याची दखल नाही घेतली तर आम्ही राळेगण सिद्धेचे अण्णा हजारे त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केली त्या पद्धतीने महात्मा गांधीच्या मार्गावर जाऊन लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करू. आम्हाला जीवाची पर्वा नाही. आमचा एकच विषय आहे, फक्त राजमाता जिजाऊ याचं हे वैभव टिकलं पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय. जन्माने पावन झालेल्या या सिंदखेड राजानगरीमध्ये असंख्य ऐतिहासिक स्थळं आहेत आणि ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहेत. आज आपण बघतोय की सिंदखेड राजामध्ये जे पण केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये जे पण पुराणवस्तू वस्तू आहेत त्यांच्याकडं त्या विभागाचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. 1 एप्रिल रोजी चांदणी तलावाची भिंत पडली आणि सिंदखेड राजामधील हजारो लोक त्या पाण्याच्या भिंतीचं जर पाणी वाढलं तर हजारो मुलं वाहून जाऊ शकतात. त्याच्या पाठीमागे शाळा आहे आणि त्या शाळेच्या पाठीमागं तो तलाव आहे.